नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आज मी तुम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहे ते आपण पाहूया. आज मी तुम्हाला मसूर पुलाव करून दाखवणार आहे, तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. मसूर पुलाव करण्यासाठी मी इथे 2 वाटी बासमती राईस घेतलेला आहे आणि तो 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, त्यातलं पाणी मी आता काढून घेतलेले. 1 वाटी मसूर घेतले, मसूरसुद्धा मी 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. छान मसूर भिजलेले आहेत, आपल्याला मसूर भिजवून घ्यायचे. 2 मीडियम साईजचे बटाटे मी कट करून घेतलेले आहेत. 1 मोठा टोमॅटो मी कट करून घेतला, 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. 2 चमचे आले लसणाची पेस्ट घेतली, थोडी पुदिन्याची पानं, थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे. तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर 1 चमचा गरम मसाला घेतला तरीही चालेल, आणि गरम मसालाही नसेल तर 1 चमचा गोडा मसाला वापरला तरीही चालेल. 1/2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ, आणि इथे साधारण 5 ते 6 चमचे मी दही घेतले. फोडणीसाठी आपल्याला खडे मसाले लागणार आहे, त्यात मी 1 चमचा शहाजिरे घेतलेले आहेत, 2 तमालपत्र आणि 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरची अशी मधोमध कट करून घेतलेली आहे. मी मिरची वापरली त्यामुळे फक्त 1/2 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. 2 हिरवी विलायची घेतली, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी, 1 चक्रफूल, 1 मसाला विलायची घेतली आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे. मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तूप घेते. तूप वितळलं आहे, त्यामध्ये मी तेल घालते, साधारण 2 मोठे चमचे तेल आहे. आता तेल तूप गरम झालं आहे, त्यामध्ये हे खडे मसाले आणि मिरची घालते. थोडंसं परतून घेऊया. तुमच्याकडे जर शहाजिरे नसतील, तुम्ही साधे जिरे घातले तरीही चालतील. आता ह्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा मी 2 मिनटं चांगला परतून घेणार आहे. 2 मिनटं मी कांदा चांगला परतून घेतला आहे, त्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसणाचा कच्चावास निघून जातो. आलं लसणाची पेस्ट मी चांगली परतून घेतली, त्यात आता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा मी 2 मिनटं चांगला परतून घेणार आहे. मी दाखवलेल्या रेसिपी तुम्ही करून पाहत जा, आणि रेसिपी आवडली तर लाईक करत जा आणि एक छानशी कमेंटही करत जा. तुमची एक कमेंट मला रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन देते. आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. 2 मिनटं चांगला परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये मसूर घालायचा आहे आणि त्यातच मी बटाटे सुद्धा घालणार आहे. आणि मसूर आणि बटाटे घातल्यानंतर सुद्धा 2 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे. मी मसूर आणि बटाटा व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मी लोवर केली आणि दही घालते. आता आपण पुन्हा एकदा 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया. ज्यावेळेस आपण दही घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम लोवर ठेवायची आहे. आता आपण ह्यामध्ये पावडर मसाले घालूया. बिर्याणी मसाला, धने पावडर आणि लाल तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. मी हिरवी मिरची वापरली त्यामुळे मी फक्त 1/2 चमचाच लाल तिखट घातलेला आहे. आता ह्यातच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पुदिना घालायचा आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये तांदूळ घालूया आणि चांगलं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. हलक्या हातानेच परतून घ्यायचं आहे, कारण आपण 15 मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, त्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते. मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी मी 3 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. सगळं व्यवस्थित
परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण कुकरमध्ये भात करतोय त्यामुळे दोन वाट्यासाठी तीन वाटीच पाणी मी घेतलेलं आहे. आणि आपण तांदूळसुद्धा 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यामुळे 3 वाटी पाणी व्यवस्थित आहे. जर तुम्ही पातेल्यात भात करणार असाल तर 2 वाटीसाठी 4 वाटी पाणी घेऊ शकता. आता एक छान उकळी येऊन देते. छान उकळी आलेली आहे. आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेलेलं आहे. आता मी झाकण काढते. आपला मसूर पुलाव तयार करून झाला आहे. वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाऊलमध्ये काढून घेते. खूप छान झाला आहे. एकदम छान मोकळा सळसळीत झालेला आहे भात. गरमागरम मसूर पुलाव तयार करून झालेला आहे. खूप छान झालाय. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.